शासकीय सेवेत अभियंता म्हणून काम करणारे अशोक भोसले यांची संपूर्ण कारकिर्दीचा आपण आढावा घेणार आहोत। आज ते सेवानिवृत्त होत आहे। शासन सेवेत आपली उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्याचा सन्मान म्हणून आम्ही त्यांच्या कामगिरीचा आढावा आज घेतला आहे। आपल्या कामाची सुरुवात अशोक भोसले यांनी विखे पाटील इंजिनिअरिंग कॉलेज अहमदनगर येथे प्रोफेसर म्हणून केली। 1964 मध्ये ते सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत झाले। त्याच वर्षी त्यांनी सोलापूर विक्रीकर कार्यालयाची एक उत्कृष्ट इमारत तयार केली। दरम्यान चहागड ते गोदी आणि वडीगोदरी रस्त्याचं काम पूर्ण केलं। बऱ्याच वर्षापासून रेंगाळलेल्या ग्रामस्थांची मागणी त्यांनी पूर्ण केली। या कामाने प्रभावित होऊन तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे विशेष कौतुक केलं। उस्मानाबाद येथील 105 निवासस्थानी वसतिगृह आणि प्रशासकीय इमारत त्यांनी निर्माण केली। सोलापूर येथील SRPF कॅम्प विमानतळाची 6 किलोमीटर एवढ्या लांबीची संरक्षण भिंत यशस्वीपणे त्यांनी पूर्ण केली। नेहरू नगर येथील कृषी खात्याची इमारत असो की सोलापूर अंतर्गत शहरातील रस्ते, अक्कलकोटचा रस्ता या सर्वांची कामे त्यांनी पूर्ण केली। उमदी रस्ता, सांगोला सत रस्ता, राष्ट्रीय महामार्ग याचंही काम त्यांनी केलं। माजलगाव पाथरी मानवत 100 किलोमीटर लांबीचा 287 कोटी रुपये खर्च करून पूर्ण केला। कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग कोल्हापूर येथील अतिरिक्त कारभार त्यांच्याकडे असताना 2014 पासून रेंगाळलेल्या पंचगंगा नदीवर पूल फक्त 3 महिन्यात त्यांनी पूर्ण केला आणि जनतेसाठी तो खुला देखील केला। अक्कलकोट ते मेदगी दुधनी रस्ता, सोलापुरातील नळदुर्ग तुळजापूर रस्ता 10 किलोमीटर कॉन्क्रीट करण्यात आला। सोलापूर शहरातील वेगवेगळे रस्ते बनवले। जुना पुणा नाका तेसोरे गाव हा 13 किलोमीटर चौपदरीकरणाचा रस्ता आणि 6 पदरीकरणाचा रस्ता केला। त्या कामाची पावती सोलापूरच्या जनतेने त्यांचा सत्काराचा कार्यक्रम देऊन दिली आहे। क्वचितच अधिकारी असे असतात त्यांना असं प्रेम जनतेकडून मिळतं। अशोक भोसले हे यातील एक दुर्मिळ उदाहरण आहे। प्रथमच एका अभियंत्याच्या सेवापूर्तीच्या निवृत्तीनंतर नागरी सत्कार होत आहे। ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दृष्टीनं घोषणात्मक घटना आहे। आयुक्त मुंडे यांच्यासाठी लोक रस्त्यावर येतात, आज अशोक भोसले यांच्यासाठी लोक एकत्र येत नागरी सत्कार करत आहे। या कार्यक्रमात सोलापूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर, राजकीय, सामाजिक, पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक संघटना, विचारवंत एका ठिकाणी येत आहेत। त्याबद्दल अशोक भोसले यांचं कौतुकच। सोलापूर वासियांनी चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांच्या चांगल्या कामाची पावती दिली आहे। असे कार्यक्रम घडायला हवेत जेणेकरून नवीन अभियंत्यांना प्रेरणा मिळेल। या विभागाचे मुख्य अभियंता विनय देशपांडे हे देखील सोबत होते। विनय देशपांडे यांचा राष्ट्रीय महामार्गाच्या प्रगतीच्या घोडदौड मध्ये सिंहाचा वाटा आहे। या वरील कामांची दखल घेत शासनाने त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना उत्कृष्ट अभियंता पुरस्कार, मराठा भूषण पुरस्कार देऊन गौरवलं आहे। सोलापूरकरांचं हे कौतुक करावं तेवढं कमी आहे। सामाजिक भान ठेवून शासकीय सेवेत चोखपणे तत्परतेने काम केलेल्या अशा अभियंत्याचं कौतुक आणि ज्या सोलापूरकरांनी हा सोहळा आयोजित केला त्यांचंही कौतुक।